जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अनधिकृत अतिक्रमण हटविण्याबाबतचे निवेदन माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे, माजी नगराध्यक्ष दामूबी अर्हाडे, जितेंद्र अहिरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी तहसीलदार मंदार कुलकर्णी, मुख्याधिकारी स्वप्नील मुधलवाडकर, सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांना दिले आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गावातील काही लोक अनधिकृत अतिक्रमण करून तेथे दुकाने लावत आहेत व तेथे बाबासाहेबांच्या स्मारकाजवळ गर्दी होऊन ग्राहक व दुकानदारामध्ये वाद निर्माण होत आहे। तसेच वाहतूक कोंडीही होते व तेथील बाजूला डॉक्टर बाबासाहेबांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे फलक लावण्यात आले आहे व ही रितसर पक्षाची व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची विटंबना आहे। या कृत्याने आंबेडकरी अनुयायी व डॉक्टर बाबासाहेबांच्या मानणाऱ्या जनमान्यांच्या भावना दुखावल्या आहेत व त्याचे परिणाम म्हणून कायदा व सुव्यवस्थेपणेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। याकरिता त्वरित आंबेडकर पुतळ्या परिसरातील अतिक्रमण हटवावे ही आंबेडकरी अनुयायी व समाज बांधवांतर्फे निवेदन देण्यात आले, अन्यथा 2 दिवसात सर्व समाज बांधवांतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। कायदा व सुव्यवस्थेला बाधा आल्यास याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। निवेदनावर माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे, माजी नगराध्यक्ष दामूबी अर्हाडे, जितेंद्र अहिरे, सुनील वाघ, विजय तिजवीज, छोटू अहिरे, राहुल सिरसाठ, विजय पवार, योगेश साळवे, रंजित शमशेर, अजय राठोड, प्रवीण तिरमुली, ललित बिहराडे, विनोद झाझरे, संतोष तिरमुली, दीपक तिरमुली, लक्ष्मण चव्हाण, रोहन पवार, रवी अहिरे, शुभम साळवे, रवी तिरमुली, पंकज परदेशी, महेश पेढारकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही माननीय तहसीलदार साहेब, नगरपालिका आणि पोलीस स्टेशन यांना एक निवेदन सादर केलेलं आहे सर्व समाजातर्फे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आस्थेचा प्रश्न आहे। डॉक्टर बाबासाहेब आमचे दैवत आहेत आणि या दैवताजवळ अतिक्रमण केलेलं आहे, ते अतिक्रमण तात्काळ काढलं जावं यासाठी आम्ही सर्व समाज बांधव या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आमच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत, तरी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे कायदेशीररित्या आम्ही पहिले निवेदन दिलेलं आहे आणि जर समजा या निवेदनाच्या आधारावर जर प्रशासनाने कारवाई नाही केली तर आम्ही याच्यानंतर कायदा हातात घेऊन आम्ही ते अतिक्रमण स्वतः काढू। तसेच नगरपालिका आमच्या संयमाची वाट बघू नये, कारण की हे सर्वस्वी जबाबदारी अतिक्रमण काढण्याची ही नगरपालिकेची आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अतिक्रमण होऊ नये ही सुद्धा जबाबदारी नगरपालिकेची आहे। पण नवापूर नगरपालिकेने झोपेचे सोंग घेतलेलं आहे म्हणून त्यांना जागे करण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव एकत्रित येऊन तिथं सर्वात जास्त धूम्रपान केलं जातं, तिथं दारूच्या बाटल्या टाकल्या जातात, अशा पद्धतीने हा अनुचित प्रकार सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या पुतळ्याच्या परिसरामध्ये होत आहे। तर हे तात्काळ कारवाई जर नाही केली तर आम्ही सर्व समाज बांधव मिळून यांना नगरपालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी एक तीव्र आंदोलन छेडू